सुवर्ण संधी सुवर्ण संधी आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या कल्पनेतील प्लॉटिंग। नाशिक अडगाव येथे महानगरपालिका हद्दीत 10 लाखांपासून येणे प्लॉट्स उपलब्ध। संपर्क द्वारका माई बेल्टकॉन, मोबाईल क्रमांक 77 74 08 08 70। आजच योग्य निर्णय घ्या। महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। मराठी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध सिने कलावंत संजय गंगावणे यांनी तालुक्यातील छायाचित्रकार बांधवांची भेट घेत त्यांच्याशी दिलखुलासपणे संवाद साधला। यावेळी नुकतीच छायाचित्रकार संघटनेच्या देवळा तालुका अध्यक्षपदी निवड झालेले देवा भांबरे यांचा सत्कार करत त्यांचं अभिनंदन करण्यात आले। मराठी रंगभूमीवर रंगकर्मी अर्थात सिने कलावंत म्हणून सर्वांना सुपरिचित असलेले तसेच धर्मवीर संभाजी आणि शिवपुत्र संभाजी ज्योत्याजी संभाजीराजे सुंदरा मनामध्ये भरली या मराठी मालिकांमध्ये विविध प्रकारची भूमिका साकारणारे विविध पटनाट्यांद्वारे समाज प्रबोधन करून एक वेगळा ठसा उमटवणारे संजय गंगावणे यांनी देवळा येथील छायाचित्रकार संघटनेने अध्यक्ष देवा भांबरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांनी उपस्थित छायाचित्रकारांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यावर मार्गदर्शनही केले। यावेळी तालुकाध्यक्ष देवा भांबरे, उपाध्यक्ष रवी खैरनार, दिनेश शेवाळे, दिनेश सोनार, योगेश गांगुडे, वैभव शिंदे, पप्पू देवरे, नरेंद्र आहेर, परेश शिवदे, रोहित शिवदे आदींसह छायाचित्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध सिनेकलावंत संजय गंगावणे यांनी आज देवळा येथील छायाचित्रकारांची भेट घेत त्यांच्याशी दिलखुलास गप्पा केलेल्या आहेत। आता सध्या जे नवनिर्वाचित छायाचित्रकार संघटनेचे देवळा तालुक्याचे अध्यक्ष देवा भांबरे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट देत सर्व तालुक्यातील छायाचित्रकारांशी चर्चा केलेली आहे। काय सांगाल आपण, सर्व संबंधित छायाचित्रकार आहेत यांच्याशी दिलखुलासपणे गप्पा केल्या आहेत, काय सांगा? सर्वप्रथम मी आपल्या प्रबंधभूमी या चॅनलचे आभार मानेल, तुम्ही इथपर्यंत आलात आमच्यापर्यंत आमचं मनोगत जाणून घेण्यासाठी। त्याचप्रमाणे हे जे माझे देवळा तालुक्याचे छायाचित्रकार बांधव आहेत यांची जी संघटना आहे या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी आमचे सन्माननीय मित्र देवा भांबरे यांची निवड झाली। माझे गेल्या 23-24 वर्षापासूनचे मित्र चंद्रकांतजी भांबरे यांच्या स्टेटसवर मी ते बघितलं, एक छायाचित्रकाराच्या संघटनेत या कॅमेरामनला हे सांगेल की या सगळ्यांचे चेहरे बघा, दाखवा कसे टवटवीत आहेत, मस्त आनंददायी। तर हे सगळं खरोखर त्यामुळेच असतं, कारण या छायाचित्रकार संघटनेचा मी सिन्नरला राहतो, त्यांच्या सगळ्या बांधवांशी माझाही चांगला स्नेह संबंध आहे, कलाकार म्हणूनही आहे, एक मित्र म्हणूनही आहे। तर त्यांचंही जे सामाजिक कार्य चालतं त्याबद्दलही आम्ही गप्पा मारल्या। यांचंही तुम्ही इथे देवळामध्येही तुम्ही जे काय काम करतायत, जी संघटना उभी करतायत, इतकी सगळे एका याच्यावर येणं, एकत्रित येणं, संघटन हे खूप वेगळी अशी गोष्ट आहे जी ताकद असते नवनिर्मितीची, काही वेगळं चांगलं काम करण्याची। कारण जसं छत्रपती शिवरायांनी मावळ्यांचं संघटन उभं केलं होतं आणि स्वराज्य उभं राहिलं, जर चांगली लोक एकत्रित आली तर विधायक काहीतरी घडतं, नाहीतर विघातक घडण्यासाठी काही लोक एकत्रित येण्याची गरज नाही, तो एखादा टोळकं निघतं आणि कुठंतरी दगड घेऊन फेकतं, पण चांगलं काम करण्यासाठी मात्र एकत्रित यावं लागतं। ही छायाचित्रकार संघटना असे एकत्रित येतात, कलाक्षेत्रामध्ये काम करताना अशी चांगली माणसं जोडत जावं असं माझं व्यक्तिगत मत आहे। मी नाट्यक्षेत्रामध्ये काम केलं, पथनाट्यापासून सुरुवात केलेलं कलाकार मी, रस्त्यावरचं नाटक, पण ते रस्त्यावरचं नाटक नाही, त्या नाटकामध्ये लोकसंवाद आहे, लोकांशी जोडणं आहे, लोकांच्या प्रश्नांवर विचार करणं आहे। आम्ही जेव्हा चंद्रकांत भाऊन मी एका संघटनेतच काम करत असताना त्या माध्यमातून त्यावेळेसही मी असाच यांच्या गावाला फिरायला, मी स्वतः पायाला चाकं लावून फिरावं असं फिरावं असं मला वाटतं, आणि तसंच जात असतो, येत असतो, लोकांना भेटत असतो। तर त्या याच्यात तेच पथनाट्य मला खूप पुढे कलाक्षेत्रात घेऊन जायला मदत करणारं ठरलं। त्या पथनाट्याच्या माध्यमातून मी काम करताना ऐतिहासिक नाटकासोबत जोडलं गेलो, त्यामध्ये शिवपुत्र संभाजी या नाटकाचे महाराष्ट्रभर 200 प्रयोग मी केले। आमच्या सिन्नरचाच तो सगळा ग्रुप होता, लेखक आहे आमच्या सिन्नरचे होते डी डी गोरडे म्हणून, आणि त्या नाटकाच्या माध्यमातून या महाराष्ट्रात जे कधी घडलं नव्हतं, तुळापूरला ज्या ठिकाणी इंद्रा भीमा आणि भामा या नदीचा संगम आहे, त्या संगमावर आपले दुसरे छत्रपती संभाजीराजे यांना जेरबंद करून 40 दिवस त्यांचे हलाल करून त्या ठिकाणी त्यांचा खून करण्यात आला,
त्यांना ठार करण्यात आलं, त्या समाधीस्थळावर आमचं नाटक होतं आणि त्याच ठिकाणी एका रांजणामध्ये साकळ्यांचे तोडे सापडले होते आणि कार्बन त्याचं ॲनालिसिस केल्यावर ते त्या काळातील आहेत असं काही ॲनालिसिस झालं आणि मग एक अंदाज असा होता की हे ते साकळदंड आहेत की ज्यात आपले संभाजीराजे जेरबंद होते आणि त्या साकळदंडाला आजही तुम्ही तुळापूरला गेलात तर तिथे त्याचं ठेवलेलं आहे, त्याचं पूजन केलं गेलं, त्या आमच्या नाट्यप्रयोग असल्यामुळे ते आणले गेले आणि ते साकळदंड ज्यावेळेस असे उभे केले 7-8 तोडे होते ते साखळीचे मोठमोठे, त्यातले फक्त 2 साखळीचे घेऊन मी माझ्या प्रयोगात सादर केला तो।